मॉर्निंग एवरीबॉडी, वी वेलकम यू ऑल. सो वी आर प्लेइंग विद गायत्री. गायत्री हेलो, क्या करते बना? तर मी आले जयश्री. तर नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कशात तुम्ही आहेत ना सर्वटी? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. येऊ का शोना? कसं बसलंय? आणि तुम्हाला काय गोष्ट सांगायची आहे आणि बघा. आणि मी आता घेऊन आले गाईला, तर काय कामं आहेत मला, भरपूर असतात. पोरं दोन्ही शाळेला जातात माझे, त्यामुळं का नाही वेळ नसतो. जसं व्हिडिओमध्ये त्याला वेळ मिळेल तसं मी दाखवत जाईन त्याच्यासाठी. आणि आज तुम्ही भरपूर गाईला आशीर्वाद द्या, कारण राजश्री आणि आपला दादू असला तर खूप आनंद झाला असता. मला काय सांगायचं आहे, उद्या आपल्या गाईचा बर्थडे आहे 7 नोव्हेंबरला. तर बाबांनी पण सांगितलंय, तुम्ही व्हिडिओ बघितलेलंच आहे ऑलरेडी. तर हे पण सांगितलंय सर्वांनी की गायूला जेव्हा बर्थडे आहे ना, तर आपल्या राजश्रीला 5-6 महिने अजून म्हणजे झालं ना, वर्ष झालं नाही राजश्रीला, वर्ष झालं नाही म्हणून असं राजश्रीचं झालं म्हणून आपल्या दादूचं वर्षश्राद्ध केलं नाही, वर्षश्राद्धची पूजा घातलेली नाही. त्याच्यासाठी ना काय गायचा बड्डे गायचा बड्डे आपण घालायचा, पण असा नाही की मोठा साजरा करायचा, कारण आपल्या घरात काय झालंय तुम्हाला पण माहित आहे, सर्वांना पण माहित आहे. त्यासाठी ना असं बी नाही की तिला वाढदिवस आपण साजरा नाही करणार, करणार आपल्या घरात त्या घरात. आणि कारण आईबापाचे ती म्हणजे वर्षश्राद्ध असं राजश्रीचं झालं म्हणून अरुण आपल्या अरुण दादाचंही घातलेलं नाही, वर्षश्राद्ध केलं नाही. मग ती सांगितलं की कुठलीच पूजापाठ्या कुठला साजरा आपण घरात वर्षभर करू शकणार नाही. तर बाळाचं का नाही आपण आता, तर सोनाचं ही करायचंय, करायचं घरातल्या घरात वाढदिवस, म्हणजे केक आणायचा कापायचा, तो पण कसा होईल काय नाही ती पण मी दाखवीन. आणि गायूला कसं ही करायचं, म्हणजे का दाखवत नाहीस का नाही असं तुम्ही सांगताय ना, मी तिचं रिझन बी सांगत नाही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये, कारण आता तात्पुरती त्याला खूप गरज आहे, आशीर्वाद द्या. आणि काय नाही तसं, कारण मला खूप काम आहे. सोनू आता 8वीला, पिलू 5वीला, त्यांचं दोघांचं टिफिन वगैरे बघून ही तूपण झोपलेली असती, मग त्यांचं पाठवून दाजीला परत हे जर परत ही घरात म्हणजे व्हिडिओवर माझ्या कळत असते कधी व्हिडिओ बनतोय जयश्रीचा कधी नाही, वेळ किती लागतोय, मला लेट यायला लागलाय ना माझा व्हिडिओ, तर मला खूप हे करायला लागतो. पण माझ्या बाळाची मी प्रवरिशमध्ये काही कमी करत नाही, त्याचं पहिले टायमिंग ह्याला देते आणि ती गेल्यानंतर मला काय काम नसते ह्याला. मग जसं वाटतंय की बाई ह्याला घ्यावं, नाहीतर ही झोपलेली असती, असं नाही की उठली सुटली तिला घेऊन यावं मी, ती झोपलेली असती नाहीतर खेळत असती. या बाहेर पप्पांबरोबर पाठवते मी, या धू तिला छोडे आणि या उन्हात मी त्याला पाठवलेलं असतं. शोना बैठा, बसा शोना, बसा बसा राजा, बसा आणि खेळा, खरगोश खरगोश शोना. आता ती खूप चांगलं म्हणजे लिहायला पण असं गोल गोल, दादा ताई बसले ते जे की मग सोनू पिडू बरोबर ती लिहित असते बरं का, तर ती रडत वगैरे काय नाही, त्याचं टाईमशीट सगळं आहे मला माहित आहे. मी दोन पोरं माझी आहेत ऑलरेडी, त्यामुळं मला सगळं त्यामुळं मी सगळं तिला टाईमशीट टाईम देते, तुम्ही नका काळजी करू. आणि वाढदिवसाचा तिला उद्या आहे, जसं मी घरातल्या म्हणजे आपला दादू गेला ना तेव्हापासून मी दोन्ही पोराचं हमेशा करायची साजरा मोठा. घरीच आम्ही केक आणून, मागच्या वेळी पण राजश्री व्हिडिओ कॉलवर होती, पिलूच्या वेळी ह्याच्या वेळी तर सोनूच्या वेळी तर पप्पा होते घरात, आम्ही चौघांनी कापला. पण पिलूच्या वेळी का नाही पप्पा पण ड्युटी होते, आणि संध्याकाळी मी आणि सोनू पिलू एवढं तिघांनीच कापला पिलूच्या वाढदिवसाला, आणि राजश्री व्हिडिओ कॉलवर होती, कारण साजरा करण्यासारखं आपल्या घरात काय असं म्हणजे खुशीचं हे झालेलं आहे. आणि हे असं नाही, हिचा पहिला वाढदिवस आहे, असा बी नाही की हिला बिलकुल आम्ही वाढदिवस आपण घालायचा नाही, घरायचा घरातल्या घरात करायचा. आणि तुम्ही सर्वांनी असंच आशीर्वाद एवढं द्या की या बाळाला दुसरं काही सुद्धा गरज नाही माझ्या शोना राजाला. आणि तुम्हाला सांगत जाईन, आणि व्हिडिओ हिजा का नाही येत काय ही डोक्यात घालू नका, जयश्रीला समजून घ्या आणि आईबाबाचा व्हिडिओ बघत जावा. कुठल्या चॅनलवर बी काय कुठलं येत आहे तर सगळी गाईचे चॅनल म्हणून समजा, असं नाही की ह्या चॅनलवर त्या चॅनलवर तो खेळ नाही ती जा ना बाजार असं समजा, कारण तुम्ही पण म्हणता तसंच. आणि छोटं बाळ आहे ती, त्याला किती टाकावं किती काय नाही, आणि त्याला टाईमशीर मला काय ना काय बनवून म्हणजे तिला तिच्यावर ज्यादा मला ही द्यायचा आहे फोकस, त्याच्या अजून वर्षभर तिच्यात ते समजदार होईल, म्हणजे हिंडाई फिरायला व्यवस्थित, म्हणजे मला पण वेळ मिळेल, अजून 2-3 महिन्यात होईलच माझी रुटीन हळूहळू स्टार्ट म्हणजे व्यवस्थित. सोनू पिलूची पण शाळा म्हणजे मला टाईम से टाईम इकडं तिकडं लक्ष धावपळ इतकी जाईल, म्हणजे आपलं इथं कोण असलं शेजार पाजार पण आपलं सारखं,
मग मला समजून मतलब हे केलं असतं म्हणून मी कुणाला मदत मागत नाही आणि मला गरज पण लागत नाही तर कुणाची मदतीची. मी एवढं केअरिंग करते माझ्या बाळांची. तर तुम्ही आहेच माझ्या पाठीशी आणि चला गाईला प्रेम आशीर्वाद खूप राहत्या. बाळ खूप खुश आहे, आनंद आहे, बिलकुल काही तो रडत नाही काय नाही. तर आईबाबांना पण सांगते तुम्ही बघा गाई खूप खुश आहे. संतोषला पण सांगते तू पण बघ खूप खुश आहे ती. तर गायूकडून सगळ्यांना मी म्हणते गायूकडून मामा नानी बाबांना या सर्व मावशी आजी आजोबांना म्हणाव आणि मला खूप खूप आशीर्वाद राहू द्या आणि असं डोक्यामध्ये हात राहू द्या हमेशा. आणि सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग, बाय बाय माझ्या वाढदिवसात. मला खूप खूप शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या माझ्या बाळाला. नोजी आणि नोजी इथे पुसून घेते काय करणार आहे बाळ आहे माझे छोटंसं ओ बाळ आहे तू छोटंसं. तुम्ही नका काळजी करू, भरपूर प्रेम आशीर्वाद एवढंच राहू द्या. आणि माझा व्हिडिओ लेट येतेली कसलंही येतेली ज्याला बघू वाटले मी नाही म्हणत की जबरदस्ती. तुम्ही तुमच्या डोक्यात जी काय वाईट माझ्याबद्दल येते तर प्लीज तुम्ही काढून टाका. अशी मी मुलगी नाही आणि समजणारी मला खूप चांगली समजून घेतलेली आहेत. कुणाचं आता नवीन बघत असते मला तर त्यांच्या डोक्यात थोडं वेगळं येत आहे तर प्लीज कुणी असं मानून घेऊ नका आणि मी पण राग मानत नाही. आणि चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. गाईला प्रेम आशीर्वाद का बा का लावून घेतलं तर राहू द्या. सोना खूप खुश आहे आणि खेळवते आता पिलूची पण केस वगैरे धुतलेत आणि ती पण बसलाय. चला अभ्यासाला बसवते आणि गाईचा कसा पण वाढतो असून तो पण सांगते तो का बोलते होय 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 म्हणते. सोना सोना बाय बाय कर बाय बाय कर बाय 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 सोना बाय करते हॅलो 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 मावशी मामा आजी आजोबा हॅलो मला करतो हॅलो करते पाठे पाठे मला पा हा असं पाठे पेले पाठे मला पाठे शनो लशाना आहे तुझं चिकलीत निघालं. तर कसं वाटलं गायूला आणि तुम्ही आनंदी राहा आणि जयश्रीवर विश्वास ठेवा अजून म्हणते आणि खूप पुढं व्हिडिओ चालला आहे. आईबाबावर खूप प्रेम राहू द्या असंच संतोषवर आशीर्वाद राहू द्या. भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. बघितले तुम्ही सोनाला धन्यवाद.